नमस्कार शेतकरी मंडळी, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, ज्यादा लेक्चर देत काही बसणार नाही आहे. दिवस उन्हाळ्याचे, पाण्याची प्रत्येकाची गरज आहे. आणि किंवा जमिनीतलं पाणी आपल्याला कशा पद्धतीने शोधता येईल तर सोप्यात सोपं 5 मिनटात मी तुम्हाला सांगून टाकणार. आता विज्ञानाचं युग आहे, हरकत नाही. पण अजून विज्ञानात अशी काही बा सशक्त अशी पाणी जमिनीतलं शोधणारी अशी मशिनरी काय अजून उपलब्ध नाही. आणि जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला जुन्या चाली रूढीनेच पाणी बघावं लागणार आहे. आणि म्हणूनसाठी या सगळ्या कार्यक्रमाशी विज्ञानाशी कुठं काही गाठ आत्ताच घालू नका. ज्यावेळेस शाश्वतपणे एखादी मशिनरी येईल, छातीला हात लावून एखादा सांगेन की बा आता इथं पाणी छे, अशा वेळेस आपण त्याचा वापर निश्चित करणार आहोत. पण तोपर्यंत ज्या चाली रूढी आहेत, ज्या पद्धतीने पाण्याचे स्रोत आपल्या वाडवडिलांनी बघितलेत, त्याच पद्धतीने आपल्यालाही बघावं लागणार आहे. त्यावर यामध्ये शंका घेण्यास काही कारण नाही. मित्रो, विशेष करून मी पण मॉडर्न युगातच जगतो आहे. आणि सायंटिफिकरित्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे, पण याला शास्त्राचा धर्माचा किंवा अन्य काही गोष्टीचा आधार आहे का मला माहीत नाही. मी वैयक्तिकशा पानडी नाही, फक्त जे प्रयोग शिकून मी जे प्रात्यक्षित केले हा बोर स्वतःचा माझा आहे. या वावरात 6 बोर आहेत. याच्यापैकी मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवीनच थोड्या वेळात की कुठं कुठं कसं आहे. ह्या ते लिंबाचं झाड आहे तिथं एक, ह्या इथं, इथं, या इथं आणि त्या कॉपऱ्यात. तर मला तो पाण्याचा नाद होता, मी पण तो पूर्ण केला. मी पाटाचं पाणी वगैरे काही घेत नाही, मी शाश्वतपणे माझ्या पाण्यावर शेती करतो. आणि ज्या पद्धतीने मला पाणी मिळालं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, प्रयोगाला सुरुवात करू. ज्यादा लेक्चरबाजी नको. महत्त्वाचं पहिलं, नारळाद्वारे जमिनीत पाणी कसं पाहायचं, तर याचं एकच ब जसं पाणी पात हिंडायचं सगळ्या गोष्टी करायच्या, ते आता पावत लागत आहे. पण स्वतःला आपण ब त्या पद्धतीने कन्फर्मेशन करू शकतो, स्वतःची स्वतः खात्री करू शकतो. नंतर आपल्याला कोणाला आणायचं आपण आणून ते चेक करू घेऊ शकतो. त्या पद्धतीने आपण काय करायचं ते करू. महत्त्वाचा मुद्दा एकच की जर स्वतःला पाणी पाहायचं शिकायचं असेल तर मी आज या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या शेतातलं पाणी कशा पद्धतीने तुम्हाला शोधता येईल हे तुम्हाला शाश्वतपणे माझ्या केलेल्या प्रयोगा अंती सांगून राहिलो. कोणाचे काय रिझल्ट असतील मला माहीत नाही. ह्या बघा मित्रो, हे नारळ आहे. ह्या बाई, हे नारळ कसं सोललेलं आहे दिसतंय ना. ह्या बाई, हे नारळ अशा पद्धती. ह्या बाई, तळ हाते. ह्या बा, हा तळ हाते. ह्या बाई, हे नारळ आहे ना, हे नारळ. ह्या बाई, ही जे बोट आहेत का, हे बोट इथं ठेवायचं आहे. आता हे बोट इथं ठेवल्यानंतर ही जी शेंडी आहे नारळाची, ती या ठिकाणी टेकली पाहिजे हे ध्यानात ठेवायचं. ह्या पण मी नारळ ठेवून दाखवतो आहे. मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. याच्या पाठीमागं अध्यात्म अंधश्रद्धा काय असं नसं मला माहीत नाही. पण याद्वारे मला पाणी लागलेलं आहे आणि प्रामाणिकपणे मी आता मकाला पाणी भरू राहिलो. वेळ मिळाला म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवू राहिलो. मी पहिला बी नारळाचा जो व्हिडिओ टाकलेला आहे, ते टेक्निक, हे टेक्निक आणखीन दाखवणार आहे मी तुम्हाला. ते टेक्निक सगळे एकत्र करून मी माझ्या पद्धतीने बोर मारले आहेत आणि मला पाणी लागलेले आहेत. तुमच्या पद्धतीने करायचं असेल तर करा, अन्यथा करू नका. फक्त काय किंवा विज्ञानाच्या युगामध्ये या गोष्टी आहेत का, तर ह्या आज आपल्याला चालवाव्याच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यासाठी इंग्लिशमध्ये एक म्हणे, ओल्ड हेड्स ऑन यंग शोल्डर्स. कळतं मला पण का बघा, जुनं डोकं आजच्या काळात काय कामाचं, पण त्याशिवाय पर्याय नाही. लगेच शिकू आपण. ह्या बा, हा हा, ह्या बा, येणारं इथं ठेवलं आहे. ह्या बा, ह्या बा, दिसतं आहे का. ह्या बा, इथं ठेवल्यानंतर ही शेंडी या बॉटलला टाकवायची. ह्या बा, अशी पडती पडती टाकावल्यानंतर रज हो. ह्या बा, आता मी बोरपासून लांब आहे, आता मी बोरवर जाणार आहे. आणि ह्या नारळाच्या माझ्या हातावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे का, हात खालीवर होतो आहे का. आणि जर होत नसेल तर नारळामध्ये डिफ्लेक्शन येतं आहे का. येतं आहे तर याच्या पाठीमागं काय शास्त्रीय, काय धार्मिक, काय कारण असं मला माहीत नाही. कारण त्याचा रिसर्च मी केलेला नाही. फक्त या पद्धतीने मी कुठंतरी पाहिलं होतं, मी स्वतः नाद धरून ते केलं आणि मला यश आलेलं आहे. तर या बघा, या बघा, मी चाललो आहे. आता मी ना बोरच्या पॉईंटवरती जाणार आहे. हाताकडं लक्ष ठेवा, नारळाकडती लक्ष ठेवा, पुढं हात खालीवर होतो आहे का ते बघा. आणि या बघा, आता मी बोरच्या सेंटरला जातो आहे आणि नारळ आता हळूहळू वर उठायला लागलेलं आहे. ह्या बा मित्रो, नारळ आता हळूहळू वर उठून या पद्धतीने नारळ उठले. आता या पद्धतीने नारळ उठल्यानंतर जसं हा पॉईंट निश्चित करण्याआधी तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखविले. आता तो फक्त हा पाठ होता, मोठा, खूप खूप मोठा झाला तो. तेवढ्यातच 16 मिनटात तुम्ही कटळून गेले, खूप सारे बोलणे मी आपण खाल्ले, हरकत नाही. आता हे कळलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने आलं, कशा पद्धतीने हे नारळ अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हे नारळ प्लॉटमध्ये सेन्सिटिव्ह पद्धतीने याच्यावरती कुठला इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने फिरायचं आहे. त्याला बा लय धक्केबुक्के लागतील अशा पद्धतीने वावरात चालायचं नाही. ही शेंडी या बॉटल टेकून ठेवायची, ती बोरवर गेली जिथं पॉईंट तुमचा आहे तिथून पुढे. आपण ही शेंडी इथून येणार, लगेच बॉटाचं आहे ना आधार सोडायला लागते आणि या पद्धतीने नारळ उभं राहतं. आता हे नारळ उभं राहिल्यानंतर मित्र काय करायचं समजून घ्या फक्त, बाकीचं नंतर पो. नंतर काय करायचं ते जा दे, मी याडा का असाना, पण तुम्हाला सांगू राहिलो, समजून घ्या फक्त. आणि करा प्रयोग असे, कदाचित सक्सेस होतीन, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे.
कारण आता पाण्यावरने शेती आपल्याला तशीच ठेवायची असेल तर काय हरकत नाही, कारण आपल्याकडे दुसरं इक्विपमेंट काही नाही. आणि असेल तर चला ठीक आहे, त्या पद्धतीने प्रयोग करायला तुम्हाला काय हरकत नाही. मी काय पाण्यात नाही, फक्त प्रयोग तुम्हाला दाखवून राहिलो, जमलं तर करा, नाही जमलं तर करू नका. ह्या पाहिजे गाडगे, आता हे गाडगं मला प्रयोग आणते आणावं लागले, हे 3 गाडगे ह्या पाहिजे, पण याच्यापेक्षा मोठे गाडगे पाहिजे. गाडगे घेताना याच्यापेक्षा मोठे घ्या, साधारण अशा आकाराचे, अशा आकाराचे घेतल्यानंतर हे गाडगं व्यवस्थितपणे ह्या पण ह्या गाड्यापर्यंत भरायचं. इथपर्यंत हे गाडगं भरल्यानंतर जसं आता मी तुम्हाला हे नारळ उभं राहिलेलं दाखवलं, बोललं की जाऊन याच्यावर बोर मारायचं असं करायचं. काय करायचं मग, संध्याकाळ होऊ द्यायची, दिवस बुडू द्यायचा, थोडासा अंधार होऊ द्यायचा. हे गाडगे पाण्याने भरायची, जिथं जिथं या पद्धतीने नारळ डिफ्लेक्शन देईन, ज्या ज्या पद्धतीने उठेन त्या त्या पद्धतीने बघायचं, आणि हे तिथं नेऊ, याच्यात पाणी भरायचं आहे, आणि ते जमिनीत थोडंसं खड्डं करून त्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं. आता असं म्हटलं जातं ज्या गाडग्यात जादा पाणी राहील त्या विहिरीला किंवा त्या ठिकाणी बोरला पाणी त्या प्रमाणात लागतं. मग गाडगं बुडायला गेलं, निंबर राहिलं, कगाळ्याच्या थोडं खाली उतरलं, हा त्या त्या परिस्थितीचा त्या त्या पद्धतीचा भाग राहणार. मित्र, ही खूप पुराण पद्धती वापरली होती जुन्या लोकांनी, त्यावेळेस पाण्याची पातळी असेल कदाचित. आता विज्ञानात काय 200-300 फूट पाणी खाली गेलं आहे, पण हे एक फक्त मानसिक समाधान आहे की बाबा जाऊन डोळे झाकून कुठे बी बोर मारण्यापेक्षा कमीत कमी एवढं करून पाहिलं, प्रयत्नाला आलं यश तर ठीक नाही, नाही आलं तर काय हरकत नाही, याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, काहीच नाही, फक्त याला एक मनातला जो श्रद्धेपोटचा आधार आहे तेवढा देता येऊ शकतो, आणि त्या पद्धतीने जमलं तर आपण हे कार्यक्रम करू शकतो. माझं असं कुठंच म्हणणं नाही का तुम्ही या टेक्निकचा वापर करा, तुमच्या शेतात जाऊन बोर मारा, कारण का मी सुद्धा एक पाणडी नाही, मी एक प्रयोगशील शेतकरी आहे, जातीवंत शेतकरी आहे, शेती करतो, आणि तुमच्यासाठी ना हे जे काही सुस्त किंवा हे असं असं आहे चला ठीक आहे, येड्यापणाचं असं पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्र, हे जे झालं हे जे तुम्ही पाहिलं असं करा, त्याच्यानंतर तो ताव्याचा प्रयोग करा, काड्यांचा करा, तारींचा करा, वाटलं तर देवांचा करा. आता हा सगळाच कार्यक्रम देवाच्या भरोशे म्हणा, अन्य काही काय काय कशाच्या याच्यावर असं जाऊ द्या, बरोबर काय आपल्याला तशी घेणं नाही, फक्त काय स्वतःचं समाधानासाठी बा नाही जमलं तुम्हाला, तुम्ही पाहिलं नंतर एखादा पाणी आणा वाटलं त्याला दाखवा, माझा तोही विरोध नाही. फक्त काय करा की बा काही गोष्टी आपल्याला माहीत नाही, जाणून घेऊन करून पाहायला हरकत नाही, जर जमलं तर निश्चितपणे यश येतं, कारण पाण्याच्या बाबतीत कुठली गॅरंटी आणि कोणी देणार पण. आणि तेवढ्यासाठी एवढं मी खूप लढलेलो आहे, मी तुम्हाला प्रत्यक्षितपणे दाखवतो. पण आता या बा हा बोर तुम्ही पाहिला, मी आता तुम्हाला नाही आबा कॅमेरा फिंगितो आणि दुसरा बोर दाखवतो. कारण काय होतं मित्र, ह्या बाई इथं मी एक बोर मारून ठेवलेला आहे थोड्याच अंतरावर आहे, ज्यादा काय अंतर नाही तिथून. ह्या बा हा एक बोर आहे, आणि सगळे हेच टेक्निक वापरलेलं आहे, कोणाला आणलेलं नाही, काही नाही आहे. ह्या बा हा एक बोर आहे, त्या काढायला एक आहे, जाऊ सर टाईम खूप होईल आणि विशेष करून आपला वेळ खूप जाईल. तुमच्या कमेंट्सला मान देऊन जसं बा लवकरात लवकर व्हिडिओ बनला पाहिजे, 5 मिनटात आम्हाला सगळं कळलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी करतो. पण राजाओ आपला शेतकरी बांधव इतका हुशार नाही आहे का त्याला खूप पॉईंट पॉईंट शिर सांगितलं आणि तो कळून गेला असं काही नाही आहे, पण चला काय हरकत नाही. तर या पद्धतीने बघा, जमलं तर आलं यश तर काय हरकत नाही, किमान आपल्याला प्रयोग तर करून पाहावे लागणार आहे, पाण्याची आपली गरज आहे ती भागवा लागणार आहे. तर मित्र, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोन मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा, करतीन ते बिचारे असं काहीतरी उलटं पालटं. ह्या बा परिस्थिती नसेल तर पैसे घालू नका. पहिल्या व्हिडिओमध्ये मी खूप काही ऐकलं आहे का बा शेती विका, मी येडा झालो, आणि काही गोष्टी जा दे ते सोडून द्या, आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही का म्हणून. तर आपलं काम महत्त्वाचं आहे, शेतकरी बांधव सुधारला पाहिजे, तो कुठंतरी प्रयत्नशील राहिला पाहिजे, त्याची उन्नती झाली पाहिजे, एवढाच या चॅनलद्वारे एक उद्देश. तर मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राम राम.